झालात, मात्र 2014-15 ला सध्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेस की मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आज 9 वर्ष पूर्ण होत आहेत. कसं पाहता आजही तुम्ही इथं पहिल्यांदाच आलाय, तुम्हीही साकडं घातलंय, तेही साकडे घालून गेलेले होते, त्याला 9 वर्ष होत आहेत. आम्ही साकडं घातलं, आम्हाला तर आशीर्वाद मिळालाच आणि त्यांना सुद्धा नगद नारायणाचे मिळाले. ते विसरले, त्यांना जितकीच बाकीच्याची गरज आहे ना तितकीच मराठ्यांची गरज आहे. मराठ्याला ग्राह्य धरताना ग्रहितही धरू नका. आता तुम्हाला ग्राह्य धरू नका आणि ग्रहित धरू नका. तुम्हाला आता मराठ्यांच्या सामान्य पोराचा विचार करायला लागणार आहे. तुमच्या त्या हुलकावण्या खूप झाल्या, आता तसं होणार नाही. आता तुमचं आम्ही चालू देणार नाही. तुमच्या ज्या गप्पा चालल्या, तुमची जी पद्धत चालली, आमच्याकडे येऊन एक बोलायचं, तिकडे गेल्याच्यानंतर एक उचकायचं, उचकायचे धंदे बंद करा तुम्ही. आता आम्ही, मी ओबीसी बांधवांना आवाहन करतो आहे की भावांनो, तुमच्या सामान्य माणसावरती तुम्हाला उचकवतील, सामान्य ओबीसी बांधवावर गुन्हे दाखल होतील. आमच्यावर सुद्धा सामान्य मराठ्यांच्या पोरावर झाले. आपण दोघांनी उचकायचं नाही, यांनी सांगितलं. यांच्या प्रतिष्ठेसाठी एका रात्रीत हे सरकार बदलतं. हे राज्य आपलं आहे, जनता आपण या राज्याची. आपण आपल्यात अजिबात भेद होऊ द्यायचा नाही, मतभेद होऊ द्यायचा नाही. आपण कुणीही उद्रेकासारखं आंदोलन करायचं नाही. आपण कायदा सुव्यवस्थाही बिघडू द्यायचे नाही दोघांनी पण. आपल्या प्रतिष्ठेसाठी आपण लढूयात. ते जसे त्यांच्या प्रतिष्ठेसाठी लढतात, 4-2 नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्हीही टोकात आंदोलन करायचं नाही, आम्हीही करणार नाहीत. परंतु तुमचं हक्काचं आहे ते तुम्ही घ्या आणि जे आमचं आहे ते आम्हाला द्या. आपण संवादातून ते करा, परंतु तुम्हाला कुठेही धक्का लागत नाही तरी पण आम्ही 50% आहोत. फक्त तुम्ही थोडासा विचार करून मतात आणि मनात परिवर्तन करा. आपल्यात काही होणार नाही आणि सरकारला आणि विरोधकांना दोघांनाही स्थान मिळणार नाही. देवेंद्र फडणवीसांची भूमिका आश्वासक वाटते का? नाही नाही, आता आम्ही शिंदे साहेबाकडे बघतोय की शिंदे साहेब मराठा समाजाला 100% आरक्षण देऊ शकतात हे सगळ्या मराठ्यांना असं वाटतंय की तेच देऊ शकतात. आता त्यांनी सगळ्यांनी मिळून आमची वेळ घेतली, मग त्याच्यात उपमुख्यमंत्री बी आले 2, परत CM साहेब पण आले, विरोधी पक्ष पण आले. आता सध्या आम्ही विश्वास टाकलाय सगळ्या महाराष्ट्रातल्या पक्षांवरती आणि सरकारवरती. याचं मूळ कारण असं आहे की 75 वर्षापासून यांना मोठं करण्यासाठी माझी जात खूप झटली, एकाची मान खाली होऊ दिलेली नाही या सगळ्या पक्षांची. आता आमच्या लेकरांच्या मानाखाली व्हायला लागल्यात, आमचे मुर्दे पडायला लागलेत. तुमच्या प्रतिष्ठेसाठी जर माझ्या जातीनं तुमचे मान उंचवले असेल तर या मराठ्यांच्या पोरांचे मान उंचवायसाठी तुम्हाला सगळ्याला आता पुढच्या काळात लढायला लागणार आहे, सगळ्या पक्षांना, सत्ताधाऱ्यापासून विरोधांपर्यंत. कारण तुम्हाला आता सुट्टी नाही, तुम्ही इकडे येऊन बदलले तरी सुट्टी नाही. कारण मराठा समाज हा घराघरातला आता जागा झालाय आणि आम्ही शांततेतच, पण तुमच्याकडून आरक्षणच मिळू आणि तुम्ही कसे देत नाही तेही आम्ही बघू. आजवर मराठा समाजाच्या हे व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांनाच आरक्षण दिलं जाईल असं झालं होतं. आता याचा अर्थ आता असा काढायचा की पश्चिम महाराष्ट्रातले कुणबी असताना देखील सरकारनं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला होता. आता तर 5,000 म्हणतात, म्हणजे सरकारकडे मागणी करते. नाही नाही, बघण्याचा दृष्टिकोनाला माझा हेतू मराठा समाजाला आणि मराठा समाजाचा हेतू मराठा समाजाला सरसकट मिळावं, त्यामध्ये असा काहीच प्रश्न नाही, जबरदस्ती नाही आहे. मला जर एखादं पत्र घ्यायचं नसेल, कायदा पारित झाल्याच्यानंतर मी घेऊ शकत नाही, जोर जबरदस्ती नाही आहे. तुम्हाला तहसीलदार EDM घरी येऊन म्हणणार नाही आहेत की हे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेत आणि तुम्ही हे धरा आता, असं होणार नाही आणि तसं होत नसतं. जबरदस्ती नाही आहे, ज्याला काढायचं ते काढतील. गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल, कुणी आडवं पडू नये. कुणी आडवं पडल्यानं सामान्य मराठ्यांच्या पोरांचं कुणी पाप डोक्यावर आता घेऊ नये. सरसकट मागणी पूर्वीपासूनच आहे आमची, आता मधी केलेली नाही आहे आणि त्यासाठी सरकारनं आमच्याकडून 1 महिन्याचा वेळ घातला. आम्ही 10 दिवस त्यांना जास्त दिले. मात्र ओबीसी संघटना आक्रमक झालेले, त्यांचे आंदोलन चालू आहे, त्यांचे उपोषण देखील चालू आहे. त्यानंतर ओबीसी कुणबीमधून आरक्षण नको ही त्यांनी ठोस भूमिका आणि विरोध आहे त्यांचा. आणि त्यांना काय होतंय की त्यांना समजून कोणी सांगत नाही आणि मराठा समाजाचे 4-2 वर आहेत आणि त्यांचेसुद्धा वर आहेत, हे आमच्यात कन्फ्युजन पसरते मराठा समाजात आणि सामान्य ओबीसीमध्ये आणि सामान्य मराठ्यामध्ये. की 5 कोटी मराठा जर आता आला तर आपल्याला धक्का लागतो. पूर्वीपासून 1923 पासून ते 1989 पर्यंत मराठा आरक्षणात आहे, 90 ला मराठा बाहेर फेकला. त्यामुळे आमच्यात कुठंच काही नाही आहे, ओबीसी बांधवत नाही आणि आमच्यात पण नाही. पण ते कुणीतरी उचकवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना आणि त्यांचा असा गैरसमज झाला. 5 कोटी मराठा जर आता आला तर हे प्रॉब्लेम उभा राहते. त्यांना हे कोणी समजून सांगत नाही, जवळपास 75% मराठा कुणबीमध्ये ओबीसीमध्ये गेलाय. उदाहरणार्थ विदर्भातला मराठा सगळा आरक्षणामध्ये गेलाय, खानदेशचा पूर्ण या 15 वर्षात गेलाय. काही आपला नाशिक विभाग जो महसूल येतोय तो पट्टा इथं शिवगावपर्यंत इंदापूरपर्यंत सगळ्याची सगळा आरक्षणात गेलाय. काही कोकणचा पट्टाही आरक्षणात गेलाय. मराठे राहिले कोणते आरक्षणात जाण्याची? मराठवाडा आणि उर्वरित थोडासा महाराष्ट्र. हे समजून घ्यायला बांधव समाज नाही. त्यांच्या डोक्यात काय घातलंय की पूर्ण मराठा आरक्षणात येणार आहे.
अरे पूर्ण येणारच नाही बांधवांनो, पूर्णच आत गेलेला आहे आणि आम्ही तर पूर्वीपासूनच आहेत, फक्त त्यांना समजून कोणी सांगत नाही आहे. उचकवण्याचा प्रयत्न होतो पण तसं होणार नाही. आमचे ओबीसी सामान्य बांधव आणि मराठ्यांचे सामान्य आम्ही एक विचारानं आहेत. आमच्यात काहीही दुरावा होणार नाही. त्यांचं ज्यावेळी गैरसमज निघत त्यावेळेस ओबीसी बांधवांचे सामान्य आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आंदोलन तुम्हाला एक ना एक दिसतील. मी बघा ही दिलेला शब्द खरा होतोय. सरकार प्रयत्न करतोय का, आज सरकारने तुमच्याशी काही विचार विनिमय केलाय का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मराठा समाजाला आजही आरक्षण टिकणार, सरकारशी तुमचं बोलणं होत आहे तशा पद्धतीने काय आहे? त्याला धरून प्रकाश आंबेडकरही तसं म्हणाले की मराठ्यांच्या पोरांना फसवू नका, समोरासमोर. हे बघा, आता त्यांनी तर आम्हाला अधिकृत सांगितलं नाही पण मीडियाच्या माध्यमातून मात्र कळालं की रात्रंदिवस पळाले, नुसती धावाधाव चालू आहे. पण आम्हाला त्या धावाधावीशी काही देणं घेणं नाही त्यांच्या हातात. तुम्ही कोकण पळता, हैदराबादला जाऊन काय करताय, इकडे कागदपत्र आणलेत की नाहीत? प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात हे खरं आहे की आता आम्ही फसवणूक होऊ देणार नाहीत, आमची सुद्धा अजिबात होऊ देणार नाहीत. कारण त्यांनी 3 GR माझ्याकडे आणली होती, ते आम्ही सगळेचे सगळे रिटर्न पाठवलेत. आमच्या लक्षात आलं यापासून मराठा समाजाचा फायदा होणार नाही म्हणून आम्ही ते वापस पाठवलेत. म्हणून त्यांनी आता वेळ घेतलाय. त्यांचं एक लक्षात आलं की हे पूर्ण ताकदीनं कायदेशीर पण आणि जनतेचं सुद्धा तसं आक्रोश की आरक्षण मिळालं पाहिजे, हे दोन्हीचं एक अतूट नातं झालं आहे. याच्यातून आपल्याला आता टिकणारं द्यावं लागेल. म्हणून तर त्यांनी आमच्याकडे फेऱ्या मारल्यात की 1 महिन्याचा वेळ द्या, आम्ही तुम्हाला टिकणार देतो. आम्ही त्यांना 10 दिवस वाढून दिले म्हणजे 40 दिलेत. आता मात्र राज्यातला मराठा शांततेचं कायदा सुव्यवस्था तुम्हाला कुठेही बिघडलेलं दिसणार नाही, परंतु शांततेत आरक्षण घेतल्याशिवाय मात्र आता आम्ही मराठा समाज त्यांना अल्टिमेटम नंतर आंदोलनाला धार लागणार जर सरकारने उत्तर नाही. तसं वाटतच नाही मला की ती वेळ येऊ देतील, कारण मी पुन्हा माझ्यावरती आमरण उपोषण इतक्या टोकाचं करण्याची सरकारनं वेळ येऊ देणार नाही हे मला 100% खात्री की सरकार 40 दिवसाच्या आतच आरक्षण देईल. कारण त्यांनी नाही दिलं तरी त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे 40 दिवसाचा आणि हे अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकलंय. मी तर गप्पा मारे काय बोलायचंय बंधू म्हणले तसं, तुम्ही व्यासपीठावर बोला, तुम्हाला नाही म्हणायचंय तुम्ही मला इथं सांगा आरक्षण देत नाही, हो म्हणायचंय इथं सांगा आणि तिथं येऊन सांगितलं देतो म्हणून सगळ्या महाराष्ट्रानं ऐकलं, आपल्या बंधूने ऐकलं. कारण मी काना कोपऱ्यात जात नाही, कोपऱ्या कापऱ्यात जायचं नाही आणि कानात बडबड करायची नाही, अजिबात बोलायचंच नाही. तुला काय मांडायचं समोर मांडायचं, ह्या धर्तीवरती राज्यानं सगळे ऐकलेलं आहे. त्यामुळे 40व्या दिवशी त्यांच्याच पुढं पर्याय नाही की त्यांना 40व्या दिवशी आरक्षण द्यायला लागलं. आज तुम्ही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात, आता पुढील काळात मुंबई मराठा राजकीय आणि त्या अनुषंगाने ओबीसी आक्रमक झाल्याचं देखील बोललं जाते. मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणाच्या संदर्भात, नोकरी संदर्भात विरोध नाही, मात्र राजकीय आरक्षण मिळालं तर त्याचा धोका होऊ शकतो असं देखील त्यांचं म्हणणं. नाही पण त्यांनी तसं स्पष्ट केलं नाही ना, त्यांनी तसं स्पष्ट करावं आमच्या समोर, त्यामुळे आम्ही विरोध करतोय. कारण त्यांची अधिकृत भूमिका आमच्यापर्यंत तशी आली नाही, तशी असेल तर त्यांनी मांडावी, आम्ही दुरुस्ती करू आमच्यामध्ये. पण आता यातून तुम्हाला राजकीय आरक्षण देखील मागायचं का? कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर राजकीय देखील होणारच. नाही नाही, तो मूळ मुद्दाच आत्ता नाही आहे, त्यांचाही नाही आहे आणि आमचा पण नाही. आमचा मूळ उद्देश आत्ता असा आहे की मराठा समाज हा पूर्वीपासून शेती कसणारा समाज आहे. विदर्भाला तुम्ही आरक्षण दिलं कुणबी मराठे म्हणून, 83 क्रमांकावर असं 2004 असं सांगतो की कुणबी आणि मराठे एक आहेत, म्हणजे तत्सम आहे, म्हणजे तसाच आहे, तोच प्रकारचा हा मराठासुद्धा शेती करणार आहे. मग बाकी त्यांच्या जर पोट जाती म्हणून तुम्ही आरक्षणामध्ये घालू शकता, तर मराठ्यांची कुणबी म्हणून पोटजात का घालू शकत नाही? तुम्हाला समित्या कशाला पाहिजेत? समित्याची आवश्यकता नाही, कशाच्या आधाराची आवश्यकता नाही. तरी पण तुम्ही शब्द काढला सरकारनं, आम्हाला टिकाऊ द्यायचं आहे म्हणून आम्ही समितीला होकार दिलाय. आता तुम्हाला 5000 पुरावा आपल्याच माध्यमातून कळाले, हा खूप झाला. आता तुम्हाला सरसकट देणं सहज शक्य आहे आणि तुम्हाला ते द्यायला लागणार. 1990 कुणी बाहेर काढलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात? नाही, त्या संदर्भात मी 24 तारखेपर्यंत बोलणार, कारण त्या दिवशी 40व्या दिवस पूर्ण होतोय, 30 दिवस हे 14 तारखेला पूर्ण होतात. 14 तारखेला आम्ही राज्यातल्या मराठा समाजाचा कार्यक्रम अंतरावली या ठिकाणी लावलाय. आम्ही शांततेत तो कार्यक्रम घेणार आहेत, फक्त सरकारला एवढंच आमच्यात संवाद घडवणार आहेत. मराठा समाजाने आम्ही आत्तापर्यंत काय झालं त्याच्यासाठी तो कार्यक्रम आहे. सरकारने राहिलेले जे 10 दिवस आम्ही बोनस दिलेले आहेत त्याच्यात मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी कार्यक्रम घेतलाय. आता ते पुढच्या टप्प्यामध्ये 24 तारखेला आम्ही तुमचं आरक्षण सत्तेचे लाभ घेतले, परंतु ते सामान्य मराठा समाजातील तरुणांना मिळाले नाही असं तुम्ही नेहमी म्हणताय. आता आरक्षण मिळाल्यानंतर तरी तसं होईल का आणि सामान्य मराठा तरुण पुन्हा प्रवाहात येईल का? सामान्य मराठा समाजाचा विद्यार्थीच प्रवाहात आणण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत आमचे आणि कसोशीचे चालू आहेत. तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की मराठा समाज पहिल्यापासून सत्तेत राहिला, मी टॅली केली की आमच्यापेक्षा 3 वर्ष ओबीसींची जास्त सत्ता आमच्या राज्यावर. ते समज गैरसमज आहे पण यांनी भोगलं, याचा अर्थ काय यांची बाजू नाही घेत मी. यांनी केलं असतं तर आमचं मागच कल्याण झालं असतं. हे तर नीट नाही म्हणून तर आमच्या सामान्य मराठी ही वेळ आली ना,
हे तर नीट नाही, आमचंच धड नाही तर दुसऱ्याला म्हणून काय करायचं। म्हणून आता मात्र सुट्टी नाही, नगद नारायणाच्या चरणी आम्ही आता आशीर्वाद पण घेतलाय आणि आम्ही आता दौरा उद्याच्याला सुद्धा घोषित करतोय। राज्यात सुद्धा आम्ही शांततेत सगळीकडे आवाहन करतोय, मराठा समाजाच्या एकाही माणसानं आत्महत्या करायची नाही, कोणी कायदा सुव्यवस्था बिघडण असं काही करायचं नाही हे सांगण्यासाठी आता आम्ही बाहेर पडलोय। पण सरकारला 40व्या दिवशी आरक्षण द्यायला लागन हे मात्र मी मराठा समाजाची जी ताकद जी खोटली ही वायाला आम्ही कोणीच जाऊ देणार नाहीत आणि कसे देत नाहीत ते आम्ही बघणार। 40 दिवस शासनाकडनं जवळपास 65 लाख लोकांची जे तपासण्या आहेत कागदपत्र ते तपासणीपत्र त्यापैकी केवळ 5000च प्रमाणपत्र कुंभी नावाचे येतात। आता तुमचं म्हणणं काय आहे? आणि कुठलाही कायदा बनवताना आधार लागतो आणि तो आधार खूप झाला, 5000 म्हणजे खूप प्रमाणपत्र झालं। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी कायदा बनवायला आधार लागतो तर आधार खूप आहे। त्या दिवशीच गिरीश महाजन साहेब आले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणताय 4 दिवसातच द्या पण ते टिकेल का नाही याची आम्हाला शंका येते, म्हणून तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या, आम्हाला आधार घ्यायला लागतो। ठीक आहे, तुम्ही समिती पण नेमली, आता समितीकडे 5000 पुरावे झाले, एका पुराव्याच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊ शकता। 5000 तर खूप झाले, आता तर तुम्हाला द्यायलाच लागेल कारण शब्द तुमचे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यायला लागेल। मात्र मध्यंतरी असं सत्कार नाही, महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो, कारण हे दैवत आहे आमचं सगळ्यांचं आणि दैवाकडे दर्शन घेताना एकच साकडं घातलं की सरकारनं 1 महिन्याचा वेळ घेतला आहे, आम्ही त्यांना 40 दिवसाचा दिला आहे, त्यांना सद्बुद्धी नगद नारायण देवो आणि मराठ्यांचा पिढ्यानं पिढ्या रखडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मार्गी काढावा या नगद नारायणाच्या चरणी मी साकडं घातलं आहे आणि शेतकऱ्यांनाही भरभरून पीक येऊ दे, पाऊसही पडू दे हेही साकडं घातलं आहे। 40 दिवसाचा तुम्ही अल्टिमेटम दिला होता, आता मागणी काय सरसकट करणार आहेत का, तसं नाही तर पुढचा पाऊल काय आहे? नाही, आम्ही अल्टिमेटम दिलेला नाही, सरकारनं आणि हा राज्यातल्या सगळ्या पक्षांना मिळून ठराव केला की 1 महिन्याचा वेळ द्यावा, आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देतो, मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देतो असं सरकारने आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही त्यांना 30 दिवसाचा वेळ दिला, एक्स्ट्राचा जास्तीचा 10 दिवस म्हणजे 39 दिवस दिलेत, ते आता त्यांनी ठरवावं। मराठ्यांना आरक्षण देणं हे त्यांचं आता क्रम प्राप्त आहे आणि मराठे आम्ही तर आंदोलन त्याशिवाय थांबवणार नाहीत, आम्हाला आता मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र पाहिजे। नाही ते मला नाही सांगता येणार, समजा त्यांचे काय डाव असतील ते डाव टाकायला पक्के येतं, परंतु ज्याचा त्याचा अधिकार आहे लोकशाहीप्रमाणे, त्यामुळे धनगर बांधवही करतोय ओबीसी बांधव करतो, धनगर बांधवांचं आमचं काही वैर नाहीये, हाड वैर बी नाही, कोणतंच वैर नाहीये आमचं, हो का नसणार आहे, का नसणार आहे, त्यांनी आम्हाला तिथं येऊन दिलाय, त्यांच्या लेकरांबद्दल आम्ही काय विचार करू नये की गोरगरिबांच्या त्यांच्या लेकराला मिळावं, ते आमच्याबद्दल विचार करताय की मराठ्यांच्या पोरांना गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे तर आम्ही दिलाच पाहिजे ना। उद्याच्याला मी 12:30 वाजता प्रेस घेऊन ते डिक्लेअर करणार आहे जायचं, पण मी आज काय दौरा नव्हता, मी माझ्या दैवताचं दर्शन घ्यायला आलो होतो, पण मध्ये मध्ये हा उद्या त्याला मी ते डिक्लेअर करतोय, पूर्णच दौरा जे असेल ते उद्याच तुमच्या समोर ठेवणार आहे, परंतु माझ्या दैवताच्या दर्शनाला येणं मला आवश्यक होतं, मी आलो पण ते उशीर झाला, त्याबद्दल तुमचीही माफी मागतो आणि गडाच्या सगळ्या भक्ताचीही मागतो, त्याचं कारण असं मध्ये गाड्या लोक अडवायला। धन्यवाद।